आज मी तुम्हाला बाजरीचे खारवडे बनवून दाखवणार आहे. खायला भारी लागते, बनवायला पण लय सोपे आहेत. बाजरीच्या पापड्या, बाजरीच्या खारवड्या बनवाय करता दोन वाट्या बाजरी घेतली मी. आता ही बाजरी धुवायला पाणी टाकू त्याच्यात, दोन पाण्याने देऊन घेऊ. काही बोंड बिंड असले तर निघून जाते. काशी बोंड ना निघत त्याच्यामध्ये, किती निघले बोंड. आता बाजरी देऊन झाली, आपण पाणी ओतू याच्यात. आता त्याला झाकून ठेवू आणि रात्रभर भिजत घालू. आता हिला एक दिवस झालाय भिजलेल्या बाजरीला, काढली आणि सुकायला टाकली. आता हिला सावलीत सुकावलेली 4-5 तासापूर्वी टाकलेली, चांगली सुकली. सावलीतच वाळाया घालायची, उन्हात नाही वाळाया घालायची. आता हिला आपण गोळा करून घेऊ. आता ही बाजरी मिक्सरवर दळून घ्यायची. ही भिजली ना, भिजल्यामुळं याचे सालटे लगेच निघत येत असे. लय बारीक नाही दळायचं, जरा मध्यमच दळायचं. पाहता ही सगळी बाजरी मी बारीक करून घेतली. लय मोठी बी नाही दळायचं, असं बारीक दळायचं. म्हणजे मग रवा कसा असतो रवानी, पाहाव काशी कणी का. आपल्या जाड रव्यावानी दळायची, लय पिठावानी नाही दळायचं. ठीक आहे. आता ही खारवाड्यासाठी बाजरीचं पीठ भिजायला घालू आणि याच्यात पाणी वाचायचं चांगलं भरपूर. आणि सकाळी रातभर भिजून द्यायचं हे. आणि सकाळी ना पाणी काढायचं आणि तितकंच दुसरं पाणी टाकायचं. आणि जर का पाणी नाही काढलं ना, मग तुमचे खारवडे म्हणा, पापड्या म्हणा, सारे आंबट होत्या. आणि असं पाणी बदलायचं दररोज आणि झाकून ठेवायचं. हे दोन दिवस पीठ का भिजायला घातलं, हे खारवड्या तळतो ना आपण, मग चांगल्या फुगा त्यात आणि खायला पण चवदार लागत. आपलं पीठ खारवड्याच चांगलं भिजलंय. आता आपण आहे ना पाणी काढून घेऊ त्याच. त्याला आहे ना 3 दिवस भिजायला घातलं होत, रोज पाणी बदलायचे सकाळी येत 3 दिवस. आता या पिठातलं पाणी ना वरच वरच सगळं काढून टाकलंय मी, तुम्हाला दिसतच असेल. आता या पिठाला मोजून घेऊ. आता मोजून घेऊन पाणी मोजून घ्यायचं ना आपल्याला. आता वाटीत जेवढं पीठ आहे ना तेवढंच पाणी यायचं. जेवढं पीठ होतं ना तेवढंच पाणी येतलंय. आता गरम करायला ठेवू. काही खारवाड्यांनाही पाणी नाही लागत. आता पाणी गरम झालंय, थोडस पाणी काढून ठेवू. लागलं तर परत टाकू. पाण्याला उकळी आली, मी आज बारीक करू. खारवाड्यात घालायला मी 1 चमचा तीळ, 1 बारीक चमचा जिरे आणि लाल तिखट आहे, मीठ घेतलंय. तुम्हाला वाटलं तर लाल तिखट घाला, नाही तर मग हिरवी मिरची घाला बारीक करून. आता सगळं ही पाण्यात टाकून आता याला हलवून घेऊ. आता एका हाताने ओतून एका हाताने हलवून गॅस बारीक ठेवायचा. याला ना सारखं हलवायचं, नाही तर ना घट झालं तर मग गिटुळ्या वाटत. याच्या सारखं हलवायचं बारीक गॅस करून. पाहता किती घट्ट झालं ही.
आणि त्याला 15-20 मिनिटं चांगलं शिजून घ्यायचं. शिजवताना जाड बुडाचं भांडं घ्यायचं, मग पिठासाठी लागत नाही. आता याला 20 मिनिटं झाले, आपलं पीठ शिजलंय. आणि ते कसं समजायचं शिजलं का ह्या का असा गोळा होतो त्याचा, नाही का. मग वडे तोडताना ना थंड होऊन द्यायचं पीठ, आणि मग वडे तोडायचे. चांगला वास सुटलाय, सुगंध वास सुटलाय त्याचा. आता आपण गॅस बंद करू आणि हे पीठ थंड करून घेऊ. पीठ गरम गरम वडे तोडायला गेलं तर हात भाजन. आता या ताटात 2-3 तेल घेतलंय. आता या ताटाला चौकून लावून घेऊ आणि याच्यात वडे तोडू. लावल्यामुळं वडे चिटकत नाही म्हणून तेलाचा हात लावू. मला वाटलं तर ताटात तोडा, नाही तर प्लास्टिकच्या कागदात तोडा. पीठ आपलं कोमट गरम आहे. आता वडे तोडायला सुरुवात करू. आता पातेल्यात पाणी घेतलंय हात भाजन म्हणून, आपले थोडे बोट बुडवायचे त्याच्यात. मग असं पीठ घ्यायचं, लय बारीक नाही वडे तोडायचे, असे मध्यम तोडायचे. अशा प्रकारे वडे बनवून तुम्ही वर्षभर खाता. खूप भारी लागत खायला. असे तेलात तळायचे आणि खायचे. आणि हे वड्याची भाजी नाही होत, नुसते तळून खायचे. चवदार लागत आणि टेस्टी पण लागतात. पाण्यात बोट बुडवायचे, मग ही पीठ हाताला चिटकत नाही. मग घालायचे वडे. आता अशाच प्रकारे सगळे वडे घालून घेऊ आणि ताट उन्हात ठेवू. आपले वडे घालून झालेले आहेत. आता ही ताट मी उन्हात ठेवते. आता हे बाजरीचे खारवडे 2 दिवस झाले वाळवले आणि चांगले कडक वाळले. बघा कसे वाळले. आणि याची ना भाजी नाही करीत, याला तळून खाते. लय भारी लागत, वर्षे 2 वर्षे राहते. जेवणाबरोबर तळून खायचे, लय भारी लागत. आता मी तुम्हाला खारवडे तळून दाखवते. टाकले ना पटापट असे उलट पालट करायचे, लय जाळायचे बी नाही येत. अजून तळू शिक. आता या वड्यांना काढून देऊ. आपले खारवडे तळून झालेत, किती कुसकुशीत हे झालेत. खायला पण लय चवदार लागत. तुम्हाला माझे खारवडे आवडले असते ना तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळांनो हसा खेळा, मज्जा करा आणि आजीबाईचे खारवडे बनवून खा.